दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शेतकऱ्यांच्या हातपाय बांधून शेतातील लाखो रुपयांची कापसाची चोरी, चोरट्यांपुढे कापूस उत्पादक शेतकरी हैराण। शिरपूर येथील प्रगतीशील शेतकरी सुभाष हरी बडगुजर यांच्या शहादा शिरपूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचा कापूस लंपास केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शिरपूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी असलेले सुभाष बडगुजर हे नेहमीप्रमाणे आपल्या गावाजवळ असलेल्या शिरपूर शहादा रस्त्यावर शेतात काल रात्री आपल्या काढलेल्या कापसाची रखवाली करण्यासाठी म्हणून शेतात झोपण्यासाठी गेले होते। या ठिकाणी त्यांची जनावरे देखील शेतात बांधलेली होती। बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये शेती उपयोगी साहित्य व कापूस ठेवलेला होता। ते काल रात्री जेवण करून ते झोपून गेले। अचानक मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार जणांनी त्यांच्या पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावला व जागेवरून हलू नको, चाकूने भोसकून देऊ अशी धमकी देत लाखो रुपयांचा कापूस लंपास केला। सुभाष बडगुजर ज्या ठिकाणी झोपले होते त्या ठिकाणी आणखी दोन जण आले आणि पत्र्याच्या शेडमध्ये पडलेल्या दोरीने त्यांचे हातपाय झोपलेल्या स्थितीत खाटीला बांधून ठेवले आणि त्या चोरट्यांनी सोबत आणलेल्या गाडीत शेजारच्या पत्र्याच्या शेडमधील 10 ते 12 क्विंटल कापूस चोरून नेला। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारल्याने चोरट्यांची मुजोरी वाढली असून शिरपूर शहर पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे। अगोदरच दैनंदिन घटणाऱ्या कापसाच्या भावाने शेतकरी वर्ग हैराण झालेला असताना कापसाच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग आता चांगलाच वैतागलेला आहे। या घटनेत चोरट्यांनी सुमारे 10 ते 12 क्विंटल कापसाची चोरी केली असून सुमारे 1.25 लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। शिरपूर शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर शहर पोलिसांपुढे या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।